वसई जवळच्या नायगाव मध्ये जे आहे एक एटीएम फोडण्याची घटना घडलेली आहे आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. रात्रीच्या अंधारात एक इसम येतो आणि त्याने एटीएम मशीन चक्क फोडलेली आहे आणि एटीएम मशीन फोडून त्यातून 10,47,000 रोकड घेऊन पसार झालेले. ही काही वसई विरार मध्ये पहिली घटना नाही, याआधी देखील वसई विरार मध्ये 3 ते 4 घटना अशा घडल्या होत्या आणि करोडोची कॅश चोरीला गेली होती. एकीकडे ज्या ठिकाणी अशा प्रकारची एटीएम असतात तिकडे बँकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक नसतात, त्यामुळे पोलीस तरी कशा प्रकारे लक्ष ठेवणार हा सवाल लक्षात उपस्थित झालेला आहे. याच्या आधी विरारमध्ये, नालासोपारामध्ये, धुमाळनगरमध्ये अशाच प्रकारे एटीएमच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यातील एखाद दुसरा गुन्हा कुठे काहीतरी उघडकीस आला, परंतु अनेक अजून गुन्हे उघडकीस आलेले नाहीत. त्यामुळे बँकेने आता आपण स्वतःच्या पैशाची सुरक्षा स्वतःच करावी असा देखील सवाल उपस्थित झालेला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेलं आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोहोचतील असा आता अंदाज व्यक्त करण्यात येतोय.